नमस्कार मित्रांनो, तर आता मी पंढरपूरपाशी भावाळे भावाळेनं आलो, गाडी नेट कराय निघती. तर बघा, आता येताना सारिकानं जिलेबी आणायला सांगितली, भऱ्याला आवडती आणि सारिकाला बी आवडते. तर बघा भाई, जिलेबी घेऊ द्या, कावून एवढी राहिली बघा आता मित्रांनो. तर झालं हिडिओ काढलं नाही तर मित्रांनो, तर कामामुळं काय काढणं झालं नाही हिडिओ, आहे ना सर. बघा कशी खाती लय आवडते जिलेबी मित्रांनो, आमच्या बाहेर ठरलेली आवडते, आहे ना, आवडते. शकुताला असलं गुळ म्हटलं या खा वाटायला, आणि तिखट बी लय घात नाही का. शकुतालाच काय नसते, पर सारिकाला जरी असलं सारखं खायला असं लागते काहीतरी आणायला. सारिका मित्रांनो का होते म्हणे, बोलतच नाही परत रोज ती काय ऐकलं काय रोज ती परत मग असं आठ्या पाडा एका पाळा हे काय ऐकवत आहे काय पण बोलत जाणार असं, म्हणजे असं करायचं काय बोलत आहे ते तुम्हालाच येत आम्हाला तुम्हाला आपल्याला नाही मित्रांनो. कसं आहे तरी मित्रांनो काय सांगू तुम्हाला, खायला आणला जर गुरुवारी असते ते असतं आधी मध्ये असतोय असतं नसतं सारी बोल खायला हे आणतो सारखं, पण तरी मी कसे होय बरोबर मग उद्या अजून खायला खायच बघू आता काय वेळ मिळला. तर मित्रांनो अजून गावात आमच्या जत्रा आली, आता काय कसे कशाला पैसे घालवाय काय कळत नाही, तर दुष्काळ पडलाय पाणी नाही, आता नळ आटला आहे, है ना, लय आवड आहे. तर गाडीचा पठाळा झाल्यामुळे मित्रांनो कसं झालं, संध्याकाळचं खड्डाही दिसाय नाही तसे कुचायची डबऱ्यात जाऊ पडायचं द्या म्हणून ती गाडीचं जरा काम केलं करावं लागत होतं, मग केला तर काय लय अवघड अंधारातलं नेहमीच कुठं जायला इकडे तिकडे अवघड होते. गाडीचं काम देऊन टकाटक करून दिलं त्या पाहुण्यानं, तर ते भाऊ आहे त्यांचं दुकान आहे बघा, रणदेवी पाहुणं त्यांचं जाव आहे त्यांचं दुकान आहे बघा. तर तेच म्हटलं सांगा तुम्हाला, आणि व्हिडिओ बी लय दिवस झालं टाकलं ती अडचण, म्हणजे कामाची पैशाची लय अडचण. चालते, बाय बाय मित्रांनो.